आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीनं हा सल्ला असेल की जी विविध पिकं आहेत त्यांची पेरणी ही 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कोणीही शेतकऱ्याने पेरणी करू नये. यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे सोयाबीन हे त्यांच्याकडे एकदा पेरणीपुरतं उपलब्ध आहे. मार्केटमध्ये सुद्धा सोयाबीनचा पाहिजे तेवढा उपलब्धता नाही आहे. त्यामुळं दुबार पेरणीची वेळ आली तर सोयाबीनच्या भावसुद्धा वाढू शकतात बियाण्याचे. त्यामुळं शेतकऱ्यांनी जो 70 ते 100 मिलीमीटर जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये हा कृषी विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना सल्ला असेल. याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून आपल्या झूम मीट त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह फेसबुक लाईव्हवर भरपूर शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते. त्या शेतकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आहे. आणि या अमोना गावामधील या ठिकाणी 20 ते 25 शेतकरी सध्या उपस्थित आहे. त्यांनी व्यवस्थित हे प्रत्यक्षिक समजून घेतलं आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचंही मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिखली व विदर्भ शेतकरी विकास संस्था चिखलीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आहे. आणि जे पोखरामधील गावं आहेत या पोखरामधील गावातील शेतकऱ्यांसाठी एक संधी आहे की त्यांनी BBF वर जर पेरणी केली तर त्यांना प्रति हेक्टरी 1000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. त्यामुळं या गावातील शेतकऱ्यांनी BBF चा अवलंब करावा. 2 हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा आहे. म्हणजे 2 हेक्टरपर्यंत जर BBF वर पेरणी केली तर 2000 रुपये त्यांना अनुदान मिळणार आहे. म्हणजे तुमच्या पेरणीचा जो खर्च आहे त्यातही तुम्हाला बचत होईल. आणि इतरही पोखरा व्यतिरिक्त जे गावं आहेत त्या शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा. आपण या ठिकाणी 3 ते 4 शेतकऱ्यांचे जे अनुभव आहे BBF बाबत ते सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन आपण ऐकलेत. त्यांनी आपल्याला या पद्धतीचा वापर केल्यानंतर काय काय फायदे झाले ते सविस्तर माहिती दिलेलीच आहे. उत्पन्नात सुद्धा त्यांच्या वाढ झालेली आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाचा एक विनंती असेल की त्यांनी BBF वर पेरणी करावी. ज्या ठिकाणी BBF उपलब्ध नसेल त्या ठिकाणी पट्टा पद्धतीचा अवलंब करून त्या ठिकाणी नंतर सरी काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला BBF चाच त्या ठिकाणी फायदा दिसून येईल. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना. आज आपण या ठिकाणी रुंद सरीवर आंबा पद्धत या बाबीचं प्रात्यक्षिक त्याचबरोबर मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलं होतं. सदर कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय नरेंद्र नाईक सर हे उपस्थित होते. त्यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सदर कार्यक्रम आवर्जून आयोजित करावा व शेतकऱ्यांमध्ये BBF तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी. त्याचं कॅलिब्रेशन त्याच्यामध्ये तूर पेरणी कशी केल्या जाईल टोकन कशी केल्या जाईल याबाबत नेहमी आग्रही असणारे व हा कार्यक्रम आयोजित करण्यास भाग पाडणारे आमचे उपविभागीय कृषी अधिकारी माननीय संतोष डाबरे सर हे उपस्थित होते. त्यांनी या तंत्रज्ञानाबद्दल आपल्या सर्व शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं आहे. सरांचं मी आभार व्यक्त करतो आहे. त्यानंतर आपल्या या तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला सविस्तर अशी माहिती त्याचबरोबर प्रात्यक्षिक दाखवून दोनही टोकन यंत्राचं त्याचबरोबर BBF यंत्राची माहिती या ठिकाणी आपल्याला आमचे कृषी पर्यवेक्षक श्री लंबेसाहेब यांनी माहिती दिली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निरसन केलं आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून सोयाबीनची पेरणी कशी करावी त्यामध्ये तूर लागवड कशी करावी याबाबत अतिशय तांत्रिक व शास्त्रीयदृष्ट्या योग्य असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सरांचं मी आभार व्यक्त करतो आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम आपला या आयोजनामध्ये विदर्भ शेतकरी विकास संस्था चिखली डॉक्टर अनंत इंगळे सर यांनी या आयोजनामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये मोठा सहभाग त्यांचा आहे. ऑनलाईन प्रशिक्षण घेणे त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम प्रक्षेपित करणे आणि विविध वाहनांचं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कुठला कुठला वाहन घ्यावा कोणते वाहन कसे आहेत त्यांचं कॅरेक्टर काय आहेत याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे.
मी त्यांचा सुद्धा तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिखलीच्या वतीने आभार व्यक्त करतो।